नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट. स्मृतिदिन कार्यक्रमात शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली. आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची राष्ट्रवादीची मागणी. सरकारी कामगिरीवर सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा, टीका, लोकप्रतिनिधी कसा असावा याबाबतची मतमतांतरं निवडणूक आयोगानं पथनाट्यापासून ते कॉलेजपर्यंत पोहोचवून केलेली जनजागृती, 15 दिवस राजकीय सभा, आरोप प्रत्यारोपांमुळे तयार झालेलं वातावरण, या सर्व प्रयत्नांमुळे मतदानाचा टक्का यंदा नक्की वाढणार अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सोमवारी चित्र काहीसं निराशाजनकच दिसलं. मतटक्का वाढणं तर दूरच, पण गेल्या वेळच्या मतदानाची सीमाही गाठता आली नाही आहे. पावसाळी वातावरणामुळे सकाळच्या सत्रातील निरुत्साही वातावरण आणि नंतर आकाशातील ढगांचं मळब दूर झाल्यानंतरचा उत्साह, हा वातावरणातील बदल मतदारांमध्येही दिसून आला. आणि सकाळच्या सत्रातल्या संथ मतदानानं हळूहळू गती घेतली. 11-12 वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचं चित्र बहुतेक ठिकाणी दिसू लागलं आणि सकाळच्या सत्रातील चिंतेचं मळबही दूर झालं. तरीही मतदानाची अंतिम टक्केवारी फारशी समाधानकारक नाही. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 48.29% इतक्याच मतदानाची नोंद झाली असून गतविधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 2.5% कमी आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीमध्ये सायंकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा लागल्या. भिवंडी पूर्व, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, मुंब्रा, कळवा या मतदारसंघामध्ये गतवर्षापेक्षा अधिक मतदान झालं असून 13 विधानसभा मतदारक्षेत्रातील टक्केवारी घसरली आहे. डोंबिवली शहरातील मतदानामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे वाढलेल्या टक्क्यांचा फायदा कुणाला याबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेक वर्षांपासून 40-45% आसपास मतदान असलेल्या डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील मतदान 49.82% पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. अंबरनाथमध्ये 42.43%, उल्हासनगरमध्ये 42.20%, तर भिवंडी पूर्वमध्ये 47.57% इतकी मतदानाची नोंद झाली. मुंब्रा कळवा मतदारसंघात 50.14% इतकं मतदान झाल्याचं समोर आलंय. गेली अनेक वर्ष 40-45% अडकलेल्या मतदारसंघांनी 50% दिशेनं झेप घेतल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्र तळमजल्यावर घेण्यात आल्यामुळे अनेक मतदान केंद्र स्थलांतरित झाली होती. त्यामुळे जुन्या केंद्रांवर येणाऱ्या मतदारांची संख्या मोठी होती. मतदान याद्यांमध्ये नाव शोधून झाल्यानंतर नाव सापडत नसल्यानं अनेकांचा गोंधळ सुरूच होता. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं स्मृतिदिन पाळण्यात आलाय. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्य करत असताना हुतात्मा झालेल्या पोलिसांना आदरांजली अर्पण केली. 21 ऑक्टोबर 1959 भारत चीन सीमेवर चीनच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 19 जवानांना ठार मारलं. या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. पोलिसी कर्तव्य पार पाडताना, म्हणजे हिंसक जमावाला काबूत आणताना, एखाद्या गुन्हेगाराला पकडताना, कायदा आणि सुव्यवस्था राखताना, अतिरेकी नक्षलवादी दहशतवादी कारवाईमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिवस पाळला जातो. 2009-2010 799 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. यामध्ये महाराष्ट्रातील 2 पोलीस अधिकारी तर 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 2010-2011 या वर्षात 634 पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले, तर 2011-12 या वर्षात देशभरात 574 पोलीस कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. 2012-13 कर्तव्य बजावत असताना 567 पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले. 2014-15 कर्तव्य बजावत असताना 434 पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले, तर 2016-17 414 अधिकारी कर्मचारी शहीद झाले. तर यंदा देशात 292 अधिकारी कर्मचारी शहीद झालेत. यामध्ये महाराष्ट्रातील 22 हुतात्म्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये या शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व शहीद पोलिसांना उपस्थित पोलिसांनी हवेत गोळ्या झाडून मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली. विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांनी ही मागणी केली असून मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी घेण्याची आवश्यकता असताना 3 दिवसाचं अंतर कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून मतमोजणीमध्ये छेडछाड करण्याकरताच मतदान आणि मतमोजणीमध्ये 3 दिवसाचं अंतर ठेवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे हा प्रकार काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या आवारात मोबाईल्सचे जॅमर्स बसावेत अशी मागणी भारतीय जनता पक्ष वगळता राज्यातील सर्व पक्षांची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. मतमोजणीच्या वेळी जॅमर न बसवल्यास आम्ही तिथे जॅमर बसवू असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Vidya Prasarak Mandalacha Vistirna Parisar परिसराच्या मध्यभागी संवादिनी, सनई चौघड्यांचा मंजूळ स्वर, नक्षीदार काढलेली रांगोळी आरास, सजावट केलेला मुख्य प्रवेशद्वार, प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली गुलाबी फुग्यांची सजावट आणि मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा फेटा बांधलेला पेहराव, असं आल्हाददायक वातावरण सखी मतदान केंद्रावर काल पाहायला मिळालं. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रासाठी सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील 30 सखी मतदान केंद्रावर असं वातावरण पाहायला मिळालं. या संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच पार पाडली. या केंद्रावर उपस्थित असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते मतदारांना तुळशीचं रोप वाटप करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदारांनी उत्साही आनंदानं मतदाधिकार आपला बजावला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सखी मतदान केंद्राची स्थापना केली जाते. या मतदान केंद्रावर काम करण्यासाठी संपूर्ण महिला अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात. एकीकडे ठाण्यातील मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास उत्साही नसल्याचं चित्र विधानसभा निवडणुकीत दिसत असतानाच ठाण्यातील रहिवासी असलेल्या श्वेता सिंग यांनी बंगळूर ते ठाणे असा 6 तासांचा प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला आहे. कोपरीतील मतदार केंद्रावर पोहोचलेल्या सिंग यांना भेटण्यासाठी कोपरी पाचपाखडी शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे या मतदान केंद्रावर पोहोचले होते. ठाण्यात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 47% मतदान झालं होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन आणि उमेदवारांच्या पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. पावसाची शक्यता असल्यानं त्यादृष्टीनंही उपाययोजना केल्या. मात्र तरीही यंदा सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत ठाणेकरांचा उत्साह फारसा दिसलाच नाही. दुसरीकडे बेंगळुरूहून श्वेता सिंग सकाळी 6 वाजता विमानानं निघाल्या. मुंबई विमानतळावर 11 वाजेपर्यंत त्या पोहोचल्या. मुंबई ते ठाणे गाडीनं प्रवास करत दुपारी 1 च्या सुमारास कोपरीतील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. श्वेता या गृहिणी असून त्यांचे पती बंगळुरू इथे वनविभागात IPS अधिकारी म्हणून आहेत. त्यांच्यावर कामाची जबाबदारी असल्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठाणेकरांनी मतदान करून सुट्टीचा आनंद घ्यावा असं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ऍप देखील डाउनलोड करायला विसरू नका. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट. स्मृतिदिन कार्यक्रमात शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली. आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची राष्ट्रवादीची मागणी.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.